पुन्हा एकदा एक जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच, दोन्ही संघासाठी जोरदार टाया, अगदी सुरेख मॅच आपल्यापर्यंत पोहोचली जाईल यात मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहे. दोन्ही संघ जर पाहिले तर आपण पाहतोय अगदी होतकरू आपल्याला पाहायला मिळत आहेत, कष्ट करतायत. एका बाजूला जर पाहिलं तर अगदी जवळचाच गाव म्हणून आगवण पंचाळी गावाला बिलंग नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. सातत्याने जर पाहिलं तर दोन वर्ष मात्र पंचाळी पासून वेगळे झाले, परंतु आज खऱ्या अर्थाने आपल्या गावासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकास माची आणि जगदीश माची अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये, या जोडीसाठी खूप फेमस जोडी आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्रत्येक संघाची ओपनर जोडी जी असते ती खूप फेमस असते, तशीच ही देखील जोडी आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आगवण संघ प्रत्येक टुर्नामेंट मध्ये नवीन नवीन जर्सी आपल्याला पाहायला मिळते. ही देखील जर्सी आपण पाहतोय उमेश माची याच्याकडून ही जर्सी स्पॉन्सर्स आलेली आहे, खूप चांगली जर्सी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या अगोदर जर पाहिलं तर नक्कीच मेहुल, त्यानंतर वेदांत यांच्या आपण जर्स्या पाहिल्या आगवण संघासाठी. आणि हा संघ आज वेगळ्या रंगामध्ये उतरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुरबे संघ आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने आहे. बघूया पहिलं षटक हाताळण्यासाठी नक्कीच रोनीत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला गोलंदाज अगदी सक्सेसफुल जसा आपण पाहतोय त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी करण्यासाठी आलाय. बघूया जगदीश माची पहिला चेंडू या ठिकाणी फेस करेल. बेस्ट ऑफ लक बोट टीम. पहिला चेंडू अगदी सुरेख आपण पाहतोय, चांगला चेंडू मी म्हणेन, थोडासा चकवा दिला जगदीशला, कारण अशा पद्धतीने चेंडू जगदीश सोडत नाहीये. ऑफसाइड जी भाग आहे त्याचा विभाग आहे तो कडक आहे, एकदम चांगली फटके मारू शकतोय. परंतु आज कुठेतरी पाहिलं तर पहिला चेंडू डॉट फेकलाय. चेंडू आपण पाहतोय अगदी गॅप मध्ये, याच्यासाठी जाणला जातोय जगदीश माची, जबरदस्त. अगदी थोडासा शॉर्ट चेंडू होता, तीन क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले ऑनसाइड रिजन मध्ये, त्याचा भरपूर फायदा घेतला. गॅप मध्ये खेळला आणि चौकार आला एस डी जे. चौकार पाहायला मिळाला जगदीश माचीच्या बॅट मधून, जबरदस्त अगदी गॅप मध्ये नक्कीच तेजस. आणि जर पाहिलं तर इथे मात्र पुन्हा एकदा ऑफसाइड रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला मिस्टर अनिकेत यांनी, परंतु त्याला चकवा देत चेंडू निघून गेला चार धावांसाठी. एका ओव्हर एकच टीम मीटिंग जाईल याची दक्षता घ्यायची आहे. आपण पाहतोय आतापर्यंत पहिला चेंडू जबरदस्त फेकला होता, अगदी डॉटचा चेंडू होता, परंतु त्यानंतरचे दोन चेंडू जर पाहिले तर जगदीश ज्या पद्धतीने गॅप शोधले, सुरेख गॅप आपल्याला पाहायला मिळाले. पुण्याचे एकदा कमबॅक करेल का मिस्टर रोनीत, पाहायला मिळेल चौथा चेंडू या षटकातील. शिपशॉट केला इथे मात्र तेजस, वॉट अ फिल्डिंग, जबरदस्त अगदी. परंतु इथे मात्र मिळतील 1+1 दोन धावा, नक्कीच दोन धावा आपल्याला पाहायला मिळतात. थोडस क्षेत्ररक्षण करताना कुठेतरी थोडस चुकलं गेला धृतीशला, आपण पाहिलं त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, मात्र एफर्ट या टुर्नामेंट मध्ये जर पाहिले तर तेजसची मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तेजसला दोन तीन चेंडू ज्या पद्धतीने अडवले त्यांनी आपल्या संघासाठी, नक्कीच ज्या धावा आहेत त्या कमी करण्याचा प्रयत्न तेजस करतोय. पुन्हा एकदा रोनीत चांगला चेंडू फेकला होता, आता मात्र पुन्हा एकदा जगदीश साठी हा चेंडू असेल. आहा पुन्हा एकदा चकवा दिलाय चेंडूने, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, अगदी लेग ब्रेक, परंतु हलका लेग ब्रेक पाहायला मिळाला, चेंडू थोडासा खाली राहिला, त्यामुळे नक्कीच जगदीशला तो चेंडू खेळताना कुठेतरी अडथळा निर्माण झाला. आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय 5 आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोरवर लागली जाते 10 धावा, चांगली धावसंख्या नक्कीच. दोन्ही बाजूला चांगली या ठिकाणी सुरुवात केलंय. पुन्हा तेजस आलाय अगदी वेगाने चेंडूवर येतोय, परंतु जोपर्यंत पोहोचला जाईल आपण पाहतोय सिंगल रन्सने इथे मात्र ओव्हरची होईल समाप्ती. एक षटक कम्प्लीट झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 11 धावा. यस डीजे, जाऊया उर्वी डीजेकडे.
नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. बघूया ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ही जोडी. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आतापर्यंत जगदीशनेच हा चेंडू खेळलाय आणि जगदीशनेच च्या नावावर आपल्याला पाहायला मिळतंय. जर पाहिलं तर 11 धावा ज्या पद्धतीने काढल्यात आणि पहिल्याच मॅच मध्ये जर पाहिलं तर नॉट आउटची खेळी या मैदानावर खेळलंय. या मॅच मध्ये बघूया द्रुतय क्षेत्र गोलंदाजी माकवर. इथून विकेटची तळास नक्कीच असेल परंतु इथे सिंगलने स्ट्राईक रोटेट करतोय कारण की आता विकेट्सला देखील स्ट्राईक दिली जाईल. जेव्हा जेव्हा आपण विचार करतोय आगमन संघातील या दोन जोडीचा तर एक गॅप शॉट खेळण्यामध्ये माहीर आहे तर दुसरा टॅप शॉट खेळण्यामध्ये. म्हणजे जर विचार केला जगदीशचा तर गॅप शॉट जास्त खेळतोय आणि विकेटचा जर विचार केला एखादा चेंडू जर टॅप जात असेल तर त्या चेंडूला पूर्णपणे टॅप मारण्याची ताकद त्याच्याकडे असते. बघूया हीच मात्र ताकद या मैदानावर देखील वापरली जाईल का. आतापर्यंत जर पाहिलं तर कमीत कमी 10 ते 15 टॅप गेलेले आपल्याला पाहायला मिळाले. चांगले फटके नक्कीच पाहायला मिळाले टॅपच्या दिशेने. परंतु इथून पाहतोय आपण दोन्ही संघ नक्कीच संघर्ष करणारा मुरबा संघ देखील कमी नाही आहे. त्यांच्याकडे देखील चांगले फलंदाज आहेत चांगले गोलंदाज. दुतेशने पहिला चेंडू ज्या पद्धतीने फेकून दिला सुरेख डिक्लर झोन कडे मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा चेंडू असेल या षटकातील. आहा टॅपचा फटका मारण्याचा प्रयत्न. मी म्हटला होता एक गॅप खेळतोय तर दुसरा टॅप खेळतोय तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला मिस्टर विकास माची सुरेश टॅप. थँक्यू थँक्यू. अगदी समोरच्या दिशेने खेळून काढलाय चेंडूला आणि काय जबरदस्त फटका होता. विचार केला तर अगदी हार्दिकच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढला सीमारेषे पार चौकारासाठी. 4 धावा आल्यात आणि या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत लागले जात आहेत 16 धावा. सुरुवात चांगली केली आहे विकासने. पहिला चेंडू जर पाहिला तर टॅपचा फटका दर्शवलाय. आता मात्र बघूया कम बॅक करेल का. दुर्तेश देखील एक चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय मुरबे संघाकडून. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. इथे धोका होता थोडासा डेंजर. एंड कडे जगदीश देखील धावले होते असं वाटलं होतं की नक्कीच प्रेक्षक वर्ग देखील आनंद घेत आहे. शॉन आहे नक्कीच त्यांचं राज्य हे रात्रीचं असते. आपण जेव्हा झोपलेलं असतं तेव्हा ते जागे असतात रक्षण करतात. बघूया इथे मात्र देखील तेच करण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. परंतु धावसंख्या आतापर्यंत लागली जाते. 3 चेंडूचा खेळ झाला आणि 17 धावा. पुन्हा एकदा दुर्तेश आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू ज्या पद्धतीने थोडीशी फील्ड मध्ये बदल करतोय फेरबदल करतोय जाणीव आहे. गॅप ठेवायचा नाहीये. ज्या पद्धतीने चेंडू जर पाहिलं तर ऑफसाईड रिजन मध्ये 4 क्षेत्ररक्षक आणि 3 क्षेत्ररक्षक ऑनसाईड रिजन मध्ये लावले गेले आहेत. बघूया पुन्हा एकदा जगदीश साठी हा चेंडू. अहो पुन्हा इथे मात्र सुरेख चेंडूवर फक्त बॅट दर्शवली आणि काय फटका होता. या फटक्यासाठी जाणला जातोय हा खेळाडू. किताब घेतला होता त्याचं रूप आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. येस विनंती असेल थोडीशी मीटिंग कमी घ्या कारण की एका ओव्हर मध्ये तुम्हाला एकच मीटिंग करता येईल याची दक्षता देखील घ्यायची आहे. परंतु पाहतोय आपण जगदीशची क्लास फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा दुर्देश षटकातील 5वा चेंडू. फटका चांगला आहे गॅप मध्ये. इथे मात्र प्रयत्न केले होते दर्शकने परंतु चेंडू निघून गेला. अगदी आनंदच या ठिकाणी क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. खूप एन्जॉय करतात. अगदी स्टेज देखील आपण पाहतोय आमचे राजूदादा आहेत आणि राजूदादांकडून आपण पाहतोय सुरेख या ठिकाणी कामगिरी केली जाते. नक्कीच जेव्हा पुन्हा एकदा गाणं लागेल तेव्हा नक्कीच त्या ठिकाणी कॅमेरा घेऊन जायचा आहे. आपण दर्शवूया आपण प्रत्येकाला किती एन्जॉय करतोय ही टुर्नामेंट आपण. पुन्हा एकदा अहो फटका सुरेख. परंतु त्या ठिकाणी तेजस
आतापर्यंत जर पाहिलं तर तेजसने आपल्या संघासाठी या दोन मॅच मध्ये जर पाहिलं तर 20 धावा वाचवल्या आहेत. पाचवंदा अशी क्षेत्ररक्षण केलेलं आहे सुरेख क्षेत्ररक्षण. धावसंख्या जर पाहिलं तर धावफळकावर 2 षटके कंप्लीट झालेत आणि 26 धावा. यस डीजे जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या. नक्कीच प्रयत्न या ठिकाणी उर्वी डीजेच्या माध्यमातून आपण रोहित पाटील आणि त्यांची टीम पूर्ण आपण पाहतोय. तर अनिकेत आलाय गोलंदाज, तिसरा गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे मात्र खोलवरचा टप्पा, परंतु या टप्प्याला अगदी जाणलं गेलं आणि सुरेख फटका. पर्यंत जर विचार केला जगदीशचा तर नक्कीच आपण बघतोय 11 चेंडू मध्ये 25 धावांची दुवादार खेळी करताना सुरेख फलंदाजी. सुरेंदाजी पुन्हा एकदा आपल्याला पाल मिळाला हा चेंडू. आता मात्र दर्शक या चेंडूला अडवलाय, कारण की दर्शक कडून आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडू ज्या पद्धतीने फील्ड करण्याचा प्रयत्न चांगला प्रयत्न होता, परंतु त्याला चकवा देत निघून गेले 2 चेंडू, परंतु हा चेंडू अडवला गेलाय. दर्शक देखील एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर विटी म्हणजेच विशाल तरे देखील आपल्याला पाल मिळते. विडी या नावाने जास्तीत जास्त ओळख आहे त्याची. बघूया फटका सुरेख आहे, परंतु तेजसकडे हा चेंडू थांबवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण तेजस आज जर पाहिले तर खरोखरच चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत धावांचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय तिसऱ्या षटकातील आणि 31 धावा या स्कोरबोर्डवरती लागले जात आहेत. अजूनही जर पाहिलं तर चेंडू आपल्याकडे शिल्लक असतील 9. बघूया 9 चेंडू मध्ये किती धावा पूर्ण करतील. अनिकेत मात्र चांगली कामगिरी केली, चौकार मारल्यानंतर 2 चेंडू कमबॅकचे आपल्याला पाहायला मिळालेत. टॅपचा फटका, परंतु इथे ओहो सुरेख क्षेत्ररक्षण पूर्णपणे जर पाहिलं तर बॉडीला स्ट्रेच केलं इथे पाहायला मिळतोय. दर्शक काय जबरदस्त इथे नजारा दाखवतोय. सुरेख कामगिरी आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतायत. अगदी कॅमेरा पोचू शकला नाही, परंतु त्या ठिकाणी हात पोचू शकलाय. चांगलं कॅमेरा वर्क देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मेहुल गरतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय चांगलं वर्क करताना. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू. अनिकेत याचा फुलटा चेंडू आहे, गॅप मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. दर्शक या ठिकाणी आता मात्र आपलं पूर्णपणे एफर्ट दाखवताना 100% एफर्ट दाखवताना पाहायला मिळालाय. तर पाहतोय आपण 5 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या अजूनपर्यंत जर पाहिली तर 33 या आकड्यावर. शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तर 2 बॅटर देखील विचार करतायत की इथून जर पाहिलं तर आतापर्यंत दर्शकने 2 चेंडू रोखले गेले, त्याच पद्धतीने जर पाहिलं तर तेजसने 2 चेंडू रोखले गेले. म्हणजे एकंदरीत धावांचा विचार केला तर 15 ते 16 धावा या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच मुरबे संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की यासाठी जाणला जातोय. मुरबे संघ जर पाहिलं तर नवलीमध्ये जर पाहिलं तर फायनलिस्ट राहिला होता, चॅम्पियन राहिला होता हा संघ. आज 45 मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. नो चेंडू आहे इथे, मात्र भरपूर समाचार घ्यायचा होता आणि विकासला मात्र थोडीशी ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रॉपरली टायमिंग बसला नाही आणि त्यानंतर पाहिलं तर रन्स मात्र इथे एक्स्ट्राच्या रूपाने 1 काउंट होईल. धावसंख्या होते 34 धावा. चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवले, परंतु या चेंडूवर बघूया काय होईल. इथे पायावर चेंडू ब्रश होतोय,
चेंडूवर रन्स मिळणार नाहीये, डॉट चेंडू आलाय आणि एकंदरीत जर पाहिलं तर सहा चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय, म्हणजे एकंदरीत तीन षटक कंप्लीट झालेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 34 धावा. पुन्हा एकदा जाऊया उर्वी डीजेकडे आणि पुन्हा या मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी एलईडी स्क्रीन जवळ जी मुलं उभे आहेत प्लीज थोडस बाजूला व्हा, कारण की जे स्कोर आहे ते आपल्याला दिसत नाही. सर्व मुलं बाजूला व्हा तुम्ही, किंवा खाली बसा, हरकत नाहीये, खाली बसून आपण मॅचचा आनंद घ्या. धन्यवाद. आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी मिस्टर रितेशला आणलंय चौथे षटक. पहिला चेंडू अगदी गॅप मध्ये इथे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडल्यानंतर डिक्लेअर झोन कडे वळतोय. सिंगल रन्स मिळेल, धावसंख्या एकडे वाढेल, स्कोरवरती 35 धावा झाल्यात आतापर्यंत. प्रयत्न आहे जर पाहिलं तर 45 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल मुरबे संघाचा, परंतु इथून जर पाहिला तर 50 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील आगवण संघ करतील. धावा आतापर्यंत जर पाहिल्या तर 35 धावा झाल्यात. इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा, आहा इथे मात्र पहा बॅकफुटला गेले होते आणि गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु चुकीचा राहिला आणि पहिला गडी या ठिकाणी बाद होईल. विकास माची बॅक टू द डग आउट, आउट होतोय यस डीजे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जे पहिलं बक्षीस जो आहे आपल्याला प्रतीक म्हात्रे यांच्याकडून आलेला आहे. तसेच ज्या पाच ट्रॉफ्या आपण पाहतोय अगदी सुरेख ट्रॉफ्या, कारण पहा ट्रॉफ्या किती मोठ्या आहेत, किती काय आहेत हे पाहिलं जात नाही आहे, परंतु ट्रॉफी कशी दिसते याच्याकडे नक्कीच जेव्हा आपण ट्रॉफीकडे बघतोय तेव्हा नक्कीच लक्ष केंद्रित होते. मी कॅमेरामॅनला देखील विनंती करेन की आमच्या ट्रॉफीपर्यंत आपण नक्कीच नजारा द्या. इथे मात्र थर्ड अंपायरला रेफर्ड केलाय, बघूया तोपर्यंत आपण ट्रॉफी बघू शकतायत. अगदी सुरेख ट्रॉफी आपण पाहतोय आणि ह्या ट्रॉफ्या नरेश धोडी यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर्स आहेत, सुरेख ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळतायत. धन्यवाद कॅमेरामॅन. इथे मात्र पाहिलं जाईल पंचांचा इशारा येत आहे, नॉट आउटचा इशारा आलाय. पंच मात्र दर्शवत आहेत नॉट आउट आहे, सिंगल कॅमेरा आहे, त्यामुळे आपण पाहतोय जी नॉन स्ट्राईक एंड आहे त्या नॉन स्ट्राईक एंडकडे आपल्याला नक्कीच रिव्ह्यू आहेत ते घेऊ शकतायत, किंवा पंचांना जर काय वाटलं डाऊट तर ते देखील आपण घेऊ शकतायत. आतापर्यंत चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय, तो म्हणजेच तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा बॅकवूडला गेले होते, पंच केलाय, परंतु चेंडू इथे चुकी केले. मिस्टर दर्शक आतापर्यंत दोन चेंडू चांगल्या पद्धतीने अडवले होते, हा चेंडू देखील अडवायचा प्रयत्न केला, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूने धोका दिला आणि सरळ सीमारेषे पार आपल्याला पाहायला मिळतोय चौकार. फलंदाजी करता असताना आतापर्यंत धावा जर पाहिल्या तर 39 धावा या धावपळकावर लागल्यात आणि जर पाहिलं तर मिस्टर जगदीश माची आतापर्यंत खेळतोय, धावा जर पाहिलं तर 40 धावा झाल्यात, यस 40 धावा आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा कॅप्शन द्यायचा प्रयत्न, परंतु तिथे तेजस आपल्याला पाहायला मिळाला, 41 धावा होत आहेत आणि विचार केला होता आपण जगदीशचा 17 चेंडू मध्ये 33 धावांची दुवाधार खेळी या फलंदाजांनी. वन मॅन ज्या पद्धतीने शो करतोय असा फलंदाज जगदीश.
षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल, या इनिंगचा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. पलटा चेंडू आहे, परंतु इथे रन्स घेता येणार नाही आहे. नक्कीच विकेट देखील तितकाच महत्वाचा आहे, ते देखील जाणलं गेलं. आणि धावसंख्या जर पाहिली तर इथे थांबवली गेली 41 या आकड्यावर, आणि 42 लक्ष असणार आहे. थोडंसं कठीण लक्ष आहे, परंतु बघूया कशा पद्धतीने पार केलं जाईल. 41 धावा झाल्यात आणि 42 धावांचं लक्ष असणार आहे. जाऊया आपण पुन्हा एकदा उर्वी डीजेकडे आणि पुणे मैदानाच्या आतमध्ये एस डीजे. पाहता कॅमेरा आमचा वर्क करताना या ठिकाणी पाहायला मिळतं, कारण की कोणी जर घरात फसवून आलं असेल त्यांचं देखील नजारा इथे दिसणार आहे. पण पाहतोय आगवण गावामध्ये लग्न आहे, परंतु इथे पब्लिक आपल्याला जास्त पाहायला मिळते. आगवण गावाचा जर विचार केला तर दोन संघ आज या टुर्नामेंटमध्ये उतरले. एक संघ जर पाहिलं तर बी संघ म्हणून जय जोगनादेव आगवण बी संघ या नावाने उतरला होता, तर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जय जोगनादेव ए संघ वामिका स्टार आणि मिनेश इलेवन या संघाने उतरलेला आहे. चला बॅट्समन मैदानाचा ताबा घ्या आपण. चला आपण पाहतोय सलामीची जोडी या ठिकाणी सज्ज होईल. बघूया थोडंसं विचार विनिमय केलं जात आहे, कारण की 41 धावा ज्या जमवल्या 42 धावांचं लक्ष ठेवलं गेल. आणि या लक्षासाठी जर पाहिलं तर सलामीची जोडी आपण पाहतोय, एक कूल माइंडेड फलंदाज ज्याच्याकडे पाहिलं जात आहे, ज्याचं यंदाच लग्न झालंय आणि त्या बंधनामध्ये अडकलं. परंतु बघूया लग्नानंतरची फलंदाजी कशी असणार आहे, कारण की हार्दिक सारखा फलंदाज जर पाहिला तर मुरब्यासाठी एक सुरेख फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिला गेला. परंतु त्याच्याच जोडीला जर पाहिलं तर इन्फॉर्म फलंदाज मिस्टर तेजस देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चला आपण पाहतोय अगदी 42 धावांचं लक्ष असणार आहे. प्रत्येक जण मॅचला मात्र आनंदाने घेतोय, कारण की क्रिकेट म्हटलं तर मनोरंजन असतो आणि मनोरंजन या ठिकाणी आपल्याला कोण कसा खेळतोय, कोण कसा फिल्डिंग करतोय, कोण कसा गोलंदाजी करतोय याकडे आपलं नक्कीच नजरा असतात. आणि या नजरा कैद देखील केल्या जात आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. आपण पाहतोय पाटील नेटवर्किंगच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि अण्णा डिजिटच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी लाईव्ह कव्हरेज केली जाते. अगदी दोन चॅनल एकत्र आज आपल्याला पाहायला मिळत आहेत या मैदानावर. आपण पाहतोय एक जबरदस्त आयोजन नियोजन राजे शिवछत्रपती युवा ग्रुपकडून हा जर पाहिला तर एक ऑर्गनाइज आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश येतोय पहिला गोलंदाज, अगदी जर पाहिला तर लेग कटर गोलंदाज एक चांगल्या कामगिरीने जर पाहिला तर जाणला जाणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी 100% एफर्ट देणारा असा हा गोलंदाज आपण पाहणार आहोत. नक्कीच थोडीशी दमट वातावरण आहे आणि
पहिला चेंडू टॅपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे जितेश खारी आपल्याला पाहायला मिळाला. अगदी थोडा जर पाहिला तर त्रस्त होता, थोडासा इंजर्ड होता जितेश, मात्र या स्पर्धेसाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालाय. असे खेळाडू आपण पाहिले तर बरेचसे त्रस्त असतात, परंतु इथे पहा आपण डेड चेंडू घोषित करतायत. धीरज त्या ठिकाणी आपण पाहतोय, धीरज मोरे नक्कीच ऑफिशियल पंच. आज तीन आपल्याला पाहायला मिळाले. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न जितेश, हा चेंडू पकडण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आतामध्ये प्रॉपरली आला नाही आणि तेच घडलं. इथे मात्र सिंगल रन्स, अन्यथा काहीतरी वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळालं असतं. सिंगल रन्सने केले सुरुवात, दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत कम्प्लीट झालाय आणि एक धाव अजूनही जर पाहिले तर नक्कीच 42 धावांचं लक्ष आहे, एक धाव नक्कीच जमवलंय. नक्कीच पहिला चेंडू पडल्यानंतर जर पाहिला तर थोडासा दमट होतोय, म्हणजे आपल्याला अंदाज येऊ शकतो की किती दव पडते, दवेचं प्रमाण जास्त आहे त्यामुळेच चेंडू थोडासा जर पाहिला तर दमट परिस्थितीमध्ये जाताना. इथून जर पाहिलं तर मंगेश आपल्याला पुण्याचे एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू फेकण्यासाठी. तिसरा चेंडू असेल तर फेस करेल मिस्टर तेजस. अलक्यात आणि सिंगल रन्स काढण्याचा प्रयत्न आहे, जाणीव आहे सिंगल सिंगल ठेवणे देखील गरजेचं असणार आहे आपल्या संघाला जर विजयाच्या दिशेने न्यायचं असेल तर. तीन चेंडू कम्प्लीट, ती चौथा चेंडू या षटकातील. ऑफ उलटा चेंडू आहे परंतु विकास माची समोरच्या दिशेने चेंडूला फील्ड करतोय, रन्स मात्र मिळणार नाहीये, डॉट चेंडू येतोय. चार चेंडू फेकून झाले आहेत, चांगली गोलंदाजी नक्कीच मी म्हणेन. पुन्हा एकदा थोडासा हात फिरवलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उमेश आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच हिम्मत आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी. अहो रिवर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, इथून मात्र तेजस देखील विचार करतोय की गरज काय आहे, आपल्याकडे चांगले स्ट्रोक आहेत समोरच्या दिशेने मोठे फटके मारू शकतायत. पण इथून जर पाहिलं तर थोडस चेंडूवर ज्या पद्धतीने खेळायला पाहिलं हार्दिकने चुकीचं होतं. जाऊया डीजे कडे. तर जितेश येतोय आपल्याला पाहायला मिळेल, जितेश कारी या नावाने जास्तीत जास्त ओळख आहे त्याची गावामध्ये आणि दोन जितेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहतोय हार्दिकसाठी पहिला चेंडू असेल, पहिला चेंडू जर पाहिला तर सोडला जातोय, अगदी वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त एक धाव, धावसंख्या एकने वाढेल स्कोरबोर्ड, धावसंख्या आतापर्यंत चार धावा झाल्या आहेत. फटका सुरू एका आहे परंतु इथे क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतोय, नॉट आऊटचा इशारा आलाय. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला, ज्या पद्धतीने नक्कीच धावला होता मिस्टर जगदीश ची हा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चला टीम मीटिंग नकोय प्लीज, विनंती असेल आणि वारंवार आम्ही तुम्हाला या ठिकाणी सूचना करत आहोत की टीम मीटिंग कमी घ्या. एक ओव्हरमध्ये फक्त तुम्ही एकच टीम मीटिंग घेऊ शकतायत, प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग घेऊ शकत नाही आहेत. काही आपण आताचं फास्ट जग पाहतोय ज्या पद्धतीने खेळले जात आहेत, प्रत्येकाला उद्याच्या दिवशी काम. कोणी सांगितलं नको लावू, कशाला लावतो कशाला नाही लावायचं, तुला वाजवायचं तेव्हा सांगतात ना इकडे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका मारलाय परंतु जितेश आहे, चेंडूला अडवतोय, सक्सेस होत नाही. आतापर्यंत जर पाहिलं तर एकही मोठा फटका आलेला नाहीये, तीन चेंडू जर पाहिले तरी इथे हा चेंडू आपण पाहतोय, जबरदस्त फटका पाहायला मिळाला, अगदी गॅप मधून चेंडूला ट्रॅव्हल केलं आणि जर पाहिलं तर सौकार येतोय चार धावा. तर जितेश्वर देखील हल्लाबोल केला गेला, तेजच्या माध्यमातून आपण पाहतोय चौकार आले, मात्र या
चौकाने धावसंख्या होते ती म्हणजे 9 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, इथे मात्र आणखीन भरपूर समाचार. जयेश होता त्या ठिकाणी, परंतु त्याला देखील चकवा देत चेंडू निघून गेला सीमारेषे पार. इथे मात्र आपण पाहतो या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा वेगाने येत आहेत. इथून जर पाहिलं तर जितेश कडे पाहिलं जात आहे, प्रत्येक प्रेक्षकांचा नजरा आता मात्र जितेश कडे गेलाय. कारण की जर पाहिलं तर 2-3 चेंडूवर 3 चौकार आले आहेत, आणि इथून जर पाहिलं तर शेवटचा चेंडू फेकायचा आहे. हा शेवटचा चेंडू कसा असणार आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे. ऑन साईड रिजन मध्ये 4 क्षेत्ररक्षक लावले, 3 क्षेत्ररक्षक ऑफ साईड रिजन मध्ये आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आहे इथे मात्र आपण पाहतोय, चेंडूला अडवतोय मिस्टर उमेश, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 कम्प्लीट झालंय, आणि धावसंख्या जर पाहिली तर 17. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 12, आणि 12 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू डीजे. तर आतापर्यंत आपण पाहतोय 12 चेंडू शिल्लक आहेत, 12 चेंडू मध्ये 25 धावा बनवायचे आहेत. गोलंदाजी माकमर जर पाहिलं तर विकास माची येतोय, की नक्कीच 2023 पर्यंत विकासच्या हातामध्ये चेंडू दिसत नव्हता गोलंदाजीसाठी. मात्र 2024 ज्या पद्धतीने गोलंदाजीसाठी सज्ज झाला विकास आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच जर अवॉर्ड्स जर पाहिला तर उत्कृष्ट गोलंदाज रत्नदीप चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. ओहा, इथे मात्र करारी प्रहार, हार्दिक देखील आपण पाहतोय जबरदस्त फटका मारतात. चेंडूवर चौकार मारल्यानंतर कमबॅक करणं गरजेचं आहे. इथे कमबॅक काय तर मोठं विकेट, नक्कीच हार्दिक मॅर बॅक टू द डगआउटला जाताना आपल्याला पाहायला मिळते. यशस्वी होतोय गोलंदाज. इथे मात्र पाहिलं जाईल
चेंडूवर आतापर्यंत जर पाहिलं तर दोन चेंडूचा खेळ चला आपण बघत आहोत दर्शकाकडे जाऊया. एका साईडला विचार केला खूप मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळते, चांगल्या पद्धतीची सलामी जोडी तुम्हाला इकडे पाहायला मिळते. इकडे बरेचसे पब्लिक बसलेत आगमनचे, आपण त्यांना विचारू कसं वाटतंय. बघा पळत सुटतात, आहेत आहेत बोलणारे पोरं आहेत. तर आपल्याला पाहायला मिळाला आल्या आल्या मात्र जबरदस्त. काय म्हणाल, मॅच कोण जिंकू शकेल? मॅच कोण जिंकू शकेल? आगमन. बघा मॅच अटी झाल्या, दोन्ही फलंदाज कडक आहेत, खऱ्या पद्धतीने बघायला मिळते. आगमन जिंकेल. ओके बघा, आगमनचे सपोर्टर म्हणतात तरी पण हे आगमन मॅच जिंकेल. बघूया आमचे भाऊ लग्नातून भाऊ या ना. पुढचा चेंडू आपण पाहतोय, विशाल पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न. इथे 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 चान्स होता, चांगले क्षेत्ररक्षण नक्कीच हिंमतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. काय वाटतंय कोण मॅच जिंकेल? बघा जोरदार चढाईचं बघायला आमचे बघा, तिकडे लोक प्रेक्षक मॅच बघा 2 वाजता बघायला मिळतात. मोठी मॅच, आमचे भाऊ आहेत, भाऊ बोला. हा प्रदीप भाऊ ओळखतात ना आम्ही, प्रदीप भाऊ आमचे जुने मित्र आहेत. भाऊ काय म्हणाल मॅच बद्दल? आपल्या आगमन जिंकेल. आगमनचे सपोर्ट जे असेल आमच्या मुरब्याकडे तिकडे जावं लागेल असं वाटतंय आम्हाला. एका साईडला मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळते, आगमनचा जोर एका साईडला मुरबा. 26 धावा धावपळ कवर आहे, आणखीन एक जबरदस्त करारी प्रहार. चेंडू जर पाहिलं तर गॅप मध्ये चौकार. समीकरण पाहिलं तर 7 चेंडू 12 म्हणजे प्रत्येकाच्या घरागदामध्ये ज्याची भांडणं होतात 7-12 भाऊ बहिणीची नातं तुटली. 7-12 म्हणजे भाऊ बहिणीचे नातं तुटले अशा पहिल्या कोणाचे वाचतील 12 हे आम्हाला बघायला मिळते. आगमन मिळत लग्न खाऊन आलेत काका झीन मध्ये बघायला मिळतात. शेवटचा चेंडू आहे, निर्णायक चेंडू असेल नक्कीच. आपण पाहतोय विकास माचीसाठी एक चांगला चेंडू या ठिकाणी अपेक्षा असेल, परंतु इथे पाहतोय आपण जगदीशच्या हातामध्ये चेंडू. अगदी जीवाची आकांत केली होती, चेंडू जर व्यवस्थित हातामध्ये सापडला असता तर मात्र कुठे ना कुठे वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळत असतं. ओव्हरची होते समाप्ती. आता मात्र आपण पाहतोय 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. काय नाव आपलं? यश म्हात्रे. यश म्हात्रे, काय वाटतंय मॅच बद्दल? कोण सामना जिंकू शकेल? आगमन संघ जिंकेल, विषयच नाही. ओके आगमन संघ जिंकेल, एवढा कॉन्फिडन्स तिकडे बघायला मिळतो. पण मुरब्याने पण पाणी पाजरं सुरुवात केलाय असं बघायला मिळत. हा काय गळ्यामध्ये सोन्याची चेन बघायला मिळते. चला इथे खूप बाकी सपोर्ट, आगमनचे सपोर्ट तिकडे बघायला मिळतात आम्हाला. रात्री 3 वाजता बघायला मिळतात मुरबा. एका साईडला मुरब्याचा आवाज बघायला काय, दोन्ही फलंदाज नामांकित बघायला मिळतात. तर आपण पाहतोय 6 चेंडू आणि आता मात्र 11 धावांची आवश्यकता आहे. इथे जर पाहिलं तर जितेश बिल्ला येतोय गोलंदाजी मागवर. तेजस साठी पहिला चेंडू असणार आहे, जबरदस्त मॅच. पहिल्या चेंडूवर इथे मात्र प्रहार केला, चौकार जातोय 4 धावांनी. इथे जर पाहिलं तर अगदी पहिलं षटक पाहिलं तर कमी धावांचं म्हणजे फक्त आणि फक्त 3 धावांचं षटक होत. दुसरं षटक जर पाहिलं तर विकास आपण 14 धावा आणि आतापर्यंत तिसरं षटक आपण पाहिलं 14 धावांसाठी. मनीष काय मॅच होत
अफलातून मॅच आहे, खरं पाहिलं बोला क्रिकेटचा विजय होणार आहे. मॅच फार चांगली चाललेली आहे, पण जसं मुरब्यानी कमबॅक केलं आहे तसं आता पल्लडा मुरब्याचा भारी आहे. निश्चित निश्चित मुरब्याचा पल्लडा भारी आहे, नक्कीच अभिप्राय जाणून घेत आहेत आपण प्रत्येक प्रेक्षकांकडून. परंतु मॅच खूप क्रुशियल आहे. इथून जर पाहिलं तर चेंडू आपल्याकडे आतापर्यंत शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 7 धावा जितेश पुन्हा एकदा तर तेजस साठी हा चेंडू असेल. पाहायला भेटतोय आपण फटका सुरेख. इथे जर पाहिलं तर आणखीन एक गॅप मध्ये चेंडूला काढलाय, चौकार येतो. बघा मुरब्याचे जावे आताच पळून गेले, लग्न झालं काय करणार, काय नाव त्यांचं? अमय. मुरब्याचे जावाई पळून गेलेत. आज जर पाहिलं तर तेजस ज्या पद्धतीने खेळलाय मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षणामधून जबरदस्त एफर्ट आणि आता मात्र फलंदाजीतून देखील एफर्ट दाखवताना. आता मात्र इथे दिमागदार खेळी खेळताना जाणीव आहे की आपल्याकडे लक्ष खूप कमी आहे. चेंडू मात्र आपल्याकडे आहेत, आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. विकेटचा जर विचार केला तर आगमन संघाचा फक्त 1 विकेट गेला होता आणि जर पाहिलं तर मुरबे संघाचा देखील 1 विकेट गेलेला आहे. विकेट सेम आहेत, मात्र बघूया 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 2 धावा, मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. जितेश एकीकडे जर पाहिलं तर नक्कीच ज्या चौकार लगावल्या गेल्या खऱ्या अर्थाने मॅच मध्ये कमबॅक केलं. इथे मात्र पाहायला मिळेल आता मात्र चित्र वेगळं होतंय. जी मॅच आपण पाहत होतो मुरबे गावाकडे ती आता मात्र आगवणकडे आलेली आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. कोणाकडे मूलचंद, कोणाकडे माणिकचंद, कोणाकडे कॅडबरी, कोणाकडे स्ट्रॉबेरी, काय बघायला मिळते? बापरे काय बॉडी बघायला मिळते. दर्यातला मावळा तूच खात वाटतो जखला. काय मॅच बघायला मिळतात संतोष, धन्यवाद. नक्कीच धन्यवाद. ही मॅच क्रुशियल आहे, मी म्हटलं होतं ना सामना असा रंगला जाईल आणि प्रेक्षकांना जो सामना पाहिजे असतो, जो मनोरंजन पाहिजे असतो, तो मनोरंजन या मॅच मधून आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की दोन्ही संघ जर पाहिले तर दोन्ही संघ तुल्यवान संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र ध्रुव आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, तर दुसऱ्या बाजूला मिस्टर तेजस म्हणजेच काना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याच्याकडे जर पाहिले तर आजचा दिवस त्याचा आपण पाहिलाय चांगला दिवस राहिलाय. 2 चेंडू मध्ये 2 धावा इथून मात्र बनवायच्याच आहेत. कारण मुरबे संघाचा विचार केला तर 2 गडी बाद झाले आहेत आणि आगवण संघाचा 1 गडी बाद झाला होता. बघूया 2 चेंडू आणि 2 धावा. हो शांत रीतीने इथे मात्र सिंगल रन्स ढकलून काढले. परंतु बघूया आता मात्र सामना आणखीन क्रुशियल परिस्थितीमध्ये. 1 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता असणार आहे, कंपल्सरी चेस करावा लागणार आहे. इथून जर पाहिलं तर मुरबे संघाने जर 1 धाव काढतायत तर मुरबे संघ नक्कीच विन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला 1 रन थांबवतायत तर आगवण संघ. इथून मात्र जर पाहिलं तर हा सामना जिंकेल. काय मॅच आहे प्रेक्षक वर्ग, जोरदार जाळ्या या सामन्यासाठी. जबरदस्त सामना रंगला जातोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने जर पाहिलं तर जय जोगण्यादेव वाघबिका स्टार आणि जर पाहिलं तर मिनेश पाटील, मिनेश इलेव्हनच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नक्कीच संघर्ष. मुरबे संघ ज्या पद्धतीने लढला गेलाय, संघर्ष केलाय त्याने देखील. पहिल्या ओव्हर मध्ये असं वाटलं होतं की मुरबे हा गाव हा संघ जो आलाय तो पूर्णपणे बॅकफुटला असेल. हार्दिकने देखील दर्शवलं होतं जेव्हा रिव्हर्स शॉट हार्दिक खेळला होता तेव्हा असं वाटलं होतं की हार्दिकने देखील मॅच सोडलंय. पण तू पाहतोय आपण चेंडूचा खेळ शिल्लक आहेत 1 आणि 1 चेंडू मध्ये 1 धावाची अजूनही आवश्यकता आहे. काय मॅच आहे, जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांचं नजरा देखील या शेवटच्या चेंडूवरती असणार आहे. प्रेक्षकांच्या नजरा देखील जितेशवर असेल, प्रेक्षकांच्या नजरा देखील ध्रुववर असेल. मात्र यातून जिंकेल तो मात्र फक्त आणि फक्त क्रिकेट. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया 1 चेंडू आणि 1 धावांसाठी.
जबरदस्त मॅच, जबरदस्त मॅच आजच्या या रात्रीतील ही मॅच खूप महत्वाची असणार आहे असं वाटतंय की मैदानाच्या आतमध्ये फायनलचाच सामना सुरू आहे असं वाटतंय. परंतु बघूया ही मॅच खूप क्रुशियल आहे. एक चेंडू आणि एक धाव, रोखलं जाईल का की काढल्या जातील ह्या धावा हे देखील पाहणं गरजेचं आहे. पूर्णपणे सापळा रचलेला आहे इथे, मात्र पाहतोय आपण जाळ्यात ही मासळी फसली जाईल का बघूया. ओहो पुन्हा एकदा शांत, पुन्हा एकदा शांत. मॅच क्रुशियल आहे, टेन्शन आहे दोन्हीकडे. बघूया एक चेंडू एक धाव, हा फटका मारला इथे मात्र. जर पाहिलं तर मुरबे संघ जबरदस्त आणि जिंकला जातोय सामना. हॅलो